राजधानी। मालेगाव, मालेगाव तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राहो, त्यांना कोरोना विषाणू व इतर बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ नये, तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने श्री बंडूकाका बच्चाव यांच्या निवासस्थानी होमिओपॅथिक औषधांचे ड्रॉप व गोळ्यांचे वाटप करण्यात आले। सदर औषधे हे श्री डॉक्टर सुनील पवार MD होमिओपॅथिक यांच्या मार्गदर्शनाने देण्यात आले। औषध डॉक्टर सुनील पवार, बंडूकाका बच्चाव व कमलाकर पवार यांच्या शुभ हस्ते देण्यात आले। या उपक्रमाप्रसंगी तालुक्यातील शेकडो प्राथमिक शिक्षक उपस्थित होते। खास करून शिक्षक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री विनायक तोमरे, बालाबलुतदार मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री कमलाकर पवार, विलास पवार, जिल्हा नेते पुरुषोत्तम इंगळे, संजय मांडवडे, तसेच संदीप सुरंशी व योगेश शेवाळे, MK अहिरे असे सर्व प्राथमिक संघ शाखा मालेगाव कार्यकर्ते शिक्षक वृंद उपस्थित होते। विशेष म्हणजे या प्रसंगी नांदगाव तालुक्यातील ग्रामीण खेड्यातील आदिवासी बांधवांना औषध व गोळ्या शिक्षक वृंदांकडे सुपूर्त करण्यात आल्या। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री ठोंबरे साहेब व संदीप सुरवंशी यांनी मंडळाच्या कार्याचा व कोरोना काळात राबवलेल्या अनेक उपक्रमांचा उवापोह करत श्री बंडूकाका बच्चाव, कमलाकर पवार यांचे कौतुक केले व आभार देखील यावेळी मानले। श्रीरामाचे भक्त छत्रपतींच्या विचाराने प्रेरित झालेले कस्माजेचे भूमिपुत्र तथा सतत हसतमुख आणि दिलखुलास व्यक्तिमत्व सन्माननीय बंडूकाका बच्चाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण एकत्रित आम्ही आपल्यासाठी सदैव तत्पर राहू, आपल्या ह्या कार्याचा, आपल्या ह्या गुणांचा झेंडा आटकेपार लागो अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो आणि हे कार्य देण्याची परमेश्वर आपल्याला सदैव शक्ती देऊ। खरं म्हणजे आरोग्याचं बद्दल मी बोलणारच नाही, कारण आपल्याकडे पाहिल्यानंतरच आम्हाला एनर्जीचं अगदी दोन्ही हातांनी रामराम म्हटल्यानंतरच काकांचा म्हणजे ते व्यक्तिमत्वाचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो आणि तो प्रभावित होतो। ही इम्युनिटी पॉवर याच्याने जरी आली तरी निम्म्यापेक्षा जास्त तुमच्या म्हणजे सहवासाने आणि तुमच्या आदर्शनाने देते। तरी मी या सगळ्या कार्याला, त्यांच्या कार्याला, त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराला परमेश्वर शक्ती देऊ अशी प्रार्थना करतो आणि थांबतो। कोरोनाबाबत जास्त घाबरून न जाता खबरदारी घ्यावी व सभोवताली कोणी कोरोनाबाधित पेशंट झाला तर त्याला मानसिक आधार देऊन मनोबल वाढवा, त्यांच्याप्रति सहकार्य व सहानुभूतीची भावना ठेवा असे मार्गदर्शन श्री बंडूकाका बच्चाव यांनी या दरम्यान केले। आजच्या या छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आपण हे औषधाचं वाटप करत आहोत ते श्रीमान सन्माननीय डॉक्टर सुनीलजी पवार साहेब, बाराबलुतदारचे अध्यक्ष माझे सहकारी सन्माननीय कमलाकर पवार साहेब, आपल्या सगळ्या शिक्षक संघाचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुवर्य सन्माननीय बच्चाव साहेब, आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते श्रीमान सन्माननीय तोमरे सर, त्याचबरोबर विलासदादा, सन्माननीय संजयजी मांदोडे सर, सर्व सन्माननीय आणि सहकारी शिक्षक वृंद आणि उपस्थित मित्रांनो, प्रथमतः तुम्ही सर्वजण हा काल परवा दोन दिवसापूर्वी विलासदादांचे सासरे वारले, त्या ठिकाणी राखेला गेलो, त्या ठिकाणी विचारमंथन झालं नेमके औषध काय आहे, याचे प्रभाव काय आहेत आणि याचं काय, तर याचा लाभ आमच्या गुरुवर्यांना, शिक्षक बंधूंना मिळावा अशी धारणा अशी चर्चा मांडवडे सरांनी आणि विलासदादांनी केली आणि मलाही आनंद झाला की समाजामध्ये या समाजाचा खरा आधार आणि खरा पाया कोण आणि राष्ट्र घडविणारा कोण आहे तर तो या समाजातला, या देशातला गुरुजी आहे माध्यमिक। हे जे उपक्रम मी कमलाकर पवार साहेब आम्ही राबवले असते तर आम्ही काही तीर मारला नाही, आम्ही काही मोठं काम केलं नाही, ही आमची नैतिक जबाबदारी आहे। तुम्ही समाजाचे आधार आहात, तुम्ही राष्ट्राचा आधार आहात, तुम्ही समाज घडविणारे गुरुवर्य आहात आणि आत्ताच अलीकडे चर्चा चाललेली की शाळा आता सुरू कराव्या म्हणून आपल्या तालुक्यातला गुरुवर्य हा आरोग्यदायी राहो, याला काही प्रादुर्भाव होऊ नये, त्याच्या विद्यार्थ्यांनाही त्याच्या कुटुंबालाही होऊ नये, ही एक भावना या ठिकाणी होती आणि त्या भावनेचा आदर करत तुम्ही सर्वजण आलात त्याबद्दल मी प्रथमतः कमलाकर पवार साहेब आणि आम्ही सगळेजण तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो।
याचे फायदे काय, याचे तोटे काय मी सगळे सांगितले. परंतु मी एकच म्हणेन की हे अतिशय, ज्या गांधीजींनी घोष वाक्य दिलं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, त्या गांधीजींचा वाक्यांचा आदर आपल्या भागातले आपले कर्त्यांच्या बाबतीत आणि आपल्या काही समाजातल्या काही जनतेच्या बाबतीमध्ये ही खेदजनक बाब. कोणीही मदत करत नाही, पेशंटला वाळीत टाकतात, काही डॉक्टर्स काही मेडिकलवाले लूट करायला निघालेले. पहिल्याच वेळेला साधा सरळ काही सिम्पटम नसताना पेशंट आला की त्याला लगेच स्कॅन करायला पाठवतात, त्याला लगेच ब्लड टेस्ट करायला पाठवतात आणि 5,000-1,000 फिल्म तिथे उतरवून देतात. पेशंट गरीबातला, नागरिकला, ग्रामीण भागातला, अल्पभूधारक शेतकरी बिचारा पहिलेच पोळलेला, भीतीने घाबरलेला आणि त्याला कारण नसताना या सगळ्या गोष्टी करायला लावतात. ही अतिशय वाईट परिस्थिती. आणि एवढं झाल्यानंतर त्याला प्रादुर्भाव राहिला तर त्याला ॲडमिट करत नाही. ॲडमिट करताना परिस्थिती अशी आहे की त्याची ऑक्सिजन लेवल काय आहे, त्याची पेशंटची कंडिशन काय आहे, तो 85 पुढच्या राहिला की ॲडमिट करतात, नाही तर त्याला नाशिकला काढतात, नाही तर ॲडमिट करत नाही. आणि मी 100-125 पेशंटांचा साक्षीदार आहे. माझ्याबरोबर यादी लिहिलेली गावासह तारीखवार. मी 100-125 पेशंट मुस्लिम डॉक्टरांकडे घेऊन गेलो आणि त्या देवबाप्पांनी काही विचारलं नाही, मास नाही, काही नाही, पेशंटला तपासलं, सगळ्या गोष्टी, औषध उपचार केले. पेशंटचं पहिले पेशंटला पहिले मानसिक धैर्य दिलं, त्याला आजाराच्या भीतीपासून बाजूला काढलं आणि दुसऱ्या ट्रीटमेंट त्यांनी ज्या काही गोळ्या औषधं दिल्यात, मला वाटतं कुठल्याही पेशंटचं डिपॉझिट पहिले विचारलं नाही त्यांना. तुमच्याकडे यांनी शंकर सानप म्हणून 9-7 पेशंट आहे, याला त्रास झाला, याला रक्त तपासायचं. 4 त्या बापाची लेकरं, सानप परिवारातली लेकरं त्यांच्या बापाला फिरवत होती. एका रक्त तपासणीवाल्यांनी सुद्धा त्यांना दाद दिली नाही. 7 येड्यासारखे केविलवाने रावण्या करत राहिलेत, विनवण्या करत राहिलेत आणि नंतर मुस्लिम भागामध्ये गेलेत. मला वाटतं त्यांचं नाव अकलाक अहमद, नजीरा क्लिनिक इथे गेलेत. 12:30 आपल्या त्या पेशंटला त्यांनी तपासलं कलर ड्रॉप आणि कलर ड्रॉपच्या माध्यमातून त्यांच्या थ्रॉम्बोसिसचा प्रादुर्भाव दिसला आणि ते निदान झाल्यामुळे ते बापाला घेऊन नाशिकला गेले. जर हे रात्रभरण 2 जर मिळालं नसतं तर आज त्या लेकरांचा बापसुद्धा वाचला नसता. उशिरा ट्रीटमेंटमुळे 12:30-2:30 त्या अकलाक अहमद डॉक्टरांनी नजीरा क्लिनिक त्यांनी कलर ड्रॉप ट्रीटमेंट चेकिंग आणि नंतर नंतर नाशिकला गेले. शेवटी उशिरा ट्रीटमेंट मिळाल्यामुळे त्या सानप कुटुंबियांच्या पित्याचा पाय कापावा लागला. डॉक्टरांनी आणि लॅब टेक्निशियननी लवकर तपासला असतं तर कदाचित त्याचा पाय जो गुडघ्यापासून कापला, बोट्यापासून कापला असता. ही अतिशय विदारक परिस्थिती आपल्या भागामध्ये. म्हणजे संजय बाबूराव निकम, त्याच्यानंतर अपंग पेशंट निलेश लोखंडे चौकटपाड्याचं आणि अशा परिस्थितीमध्ये संदीप लोखंडे, त्याच्या भावाने जेव्हा फोन केला, मी स्वतः गेलो, मी वैद्य डॉक्टरच्या खाली त्या काचवाल्यांच्या ठिकाणी त्यांना बसवलं, जिभेवर औषधं टाकले. त्यांना वाटलं काका काहीच नाही बा, आणि जवळ येता येत आम्ही सगळे 2-4 जण, त्याची 50% मानसिकता कमी झाली, त्याचा घामबी कमी झाला आणि बीपीबी कमी झाला. आणि मी रात्री 9:30 डॉक्टर फजलुर रहमानकडे नेलं चंदनपुरी गेटला. त्यांनी बिगर मास्कचं त्याला तपासलं, इंजेक्शनं दिले, 3 इंजेक्शन दिले, 10,000 पेशंट क्लिअर झाला. म्हणून मी आजच्या प्रसंग एकच सांगेल की कोणालाही ज्याला व्हायचा त्याला होणार, आपण आपले मूलभूत प्रिकॉशन्स पाळा, मूलभूत काळजी घ्या आणि काळजीबरोबर मूलभूत कर्तव्यांची पूर्ती करा. एवढीच मी आजच्या प्रसंगी विनंती करेन. कसं आहे, हे जर दिलं ना अडचणी तर 99% तुम्हाला कशाची गरज नाही. कारण अडचणीमध्ये अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये ॲलर्जिक कंडिशनमध्ये कोणताही त्रास होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की मला याची ॲलर्जी, त्याची ॲलर्जी, ती सुद्धा याच्यात निघते. त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्दी येत नाही, त्याच्यानंतर खोकला येत नाही, त्याच्यामुळे गरज पडत नाही. आणि तुम्हाला जरी वाटलं तर तुम्ही 10-15 घेऊ शकता, शक्ती वाढण्यासाठी झिंक पण मिळून जातं. तसं आता आपल्या याच्यामध्ये कसं आहे की इन्फ्लुझिनम नावाचं जे मेडिसिन, हे इन्फ्लुएन्झाचं बनवलेलं, म्हणजे रोग विषयापासून बनवलेलं औषध. आता रोग विषयापासून म्हणजे आपल्या शरीरात जर रोग विष, तुम्ही म्हणाल की आपल्यात तर रोग विष नाही, मग तुम्ही कशाला द्यायचा? पण तसं नाही, जसं आपण पोलिओचा डोस घेतो, पोलिओचा डोससुद्धा बनवताना त्याची संकल्पना ही होमिओपॅथीच्या संकल्पनेनंतरच बनवलेली. म्हणजे आजारी माणूस असेल त्याच्याजवळ जायलासुद्धा हरकत नाही, कारण तुमची इम्युनिटी सिस्टीम इतकी स्ट्रॉंग होऊन जाणार की त्याच करू नये. आपलं घरात बसावं, शांततेने फ्रूट ज्यूस सांगितलं, त्या पत्रामध्ये फ्रूट ज्यूस कोणती घ्या, फ्रूट ज्यूस कोणती घ्या, पपई घ्या, जाम घ्या, दुसरं तुम्हाला पाहिजे तर इयर्स घ्या,
आहे भरपूर मिळतो आणि तेवढं जर आपण एक एक ग्लास जर सगळ्यांना पिल्ला ना तर मला नाही वाटत कोणी आजारी पडेल. त्याच्यात तुम्ही आहे की खजूर पण घ्या, खजूरमध्ये झिंक जास्त असल्यामुळे. तसेच एकमेकास सहाय्य करू, कोरोनाला सर्व मिळून हरू अशा घोषणा देत या उपक्रमाची सांगता करण्यात आली. एकमेका सहाय्य करू, एकमेका सहाय्य करू, होईल पुन्हा मनाशी जागर खचून जाऊ नको, येईल मुठीत तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको, उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पाऊल रोखू नको, साध घाली दिस उद्याचा नव्याने सार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी.